सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। वाशी कोपरी गाव येथे ड प्रभाग समिति अध्यक्ष व प्रभाग क्रमांक 56 च्या नगरसेविका उषा भोईर यांच्या वतीने वचनपूर्ती नागरिकांचा शुभारंभ व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन हे करण्यात आले होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार संजू नाईक हे उपस्थित होते, तर त्यांच्या समवेत व्यासपीठावर नवी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेवक शशिकांत राऊत, महिला व बालकल्याण समिति सभापति संगीता पाटील, उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती शशिकला सुतार, आरोग्य समिती सभापती शशिकला पाटील, माजी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, परिवहन समिती सदस्य राजू पाटील, समाजसेवक पुरुषोत्तम भोईर, सुरेश ठाकूर, परशुराम ठाकूर, केशव ठाकूर, सुरेश शेटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उषा भोईर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 29 विविध वचनपूर्ती नागरिकांचा शुभारंभ माजी खासदार संजू नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला। या नागरी कामांमध्ये हनुमान मंदिरा शेजारी कोपरी गाव येथे प्रवेश द्वार बांधण्याचे काम, कोपरी तलावाजवळ असलेल्या उद्यानात ओपन जिम साहित्य बसविण्याचे काम, हनुमान मंदिर ते 5 रस्ता चौक कॉन्क्रीट रस्ता तयार करण्याचे काम, कोपरी गाव येथील विविध भागात मल्लीसारण वाहिन्या टाकण्याचे काम, गटर व पदपथांची सुधारणा करण्याचे काम, अशा 29 विविध वचनपूर्ती नागरिकांचा शुभारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान हा करण्यात आला, तर या प्रभागाचे नेतृत्व करणारे उषा भोईर आणि पुरुषोत्तम भोईर यांचा देखील संजू नाईक यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। तर हळदी कुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधून मोठ्या संख्येने उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ, पैठणी सोडत या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत संजू नाईक यांनी सांगितले की उषा भोईर यांनी आनंदी आणि समाधानी असा आपला अंतिम टप्प्यातील नगरसेवक पदाचा कार्यकाळ हा पूर्ण केलाय, त्यामुळे असा नक्कीच विश्वास वाटतो की त्यांच्या माध्यमातून नक्कीच या प्रभागात भाजप पक्षाला आणखीन उभारी मिळेल आणि पक्षाची ताकद वाढेल। आनंद आहे की हळदी कुंकू या ठिकाणी सत्कार समारंभ आणि वचनपूर्ती असा मोठा कार्यक्रम केला। उषाताई ह्या एक सक्षम नगरसेविका म्हणून त्यांनी पूर्वी काम केलं होतं आणि त्याचा अनुभव आणि पुरुषोत्तमजी भोईर हे पण नगरसेवक होते, ह्या सर्व अनुभवाचा निश्चितपणे एक चांगला उपयोग या ठिकाणी त्यांना झाला आहे। भविष्यामध्ये त्यांच्याकडून अजून चांगली कामं होतील। 5 वर्षाचा अंतिम टप्पा होत असताना एक आनंदी आणि समाधानी म्हणून नगरसेविका म्हणून त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे। मला विश्वास आहे की त्यांनी केलेली कामं भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अजून उभारी देतील आणि अजून पक्षाची पुढची कमान ही मजबूतीकडे होत आहे। तर उषा भोईर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलं की निवडून आल्यानंतर आपल्या समोर अनेक आव्हाने होती, मात्र आपण संपूर्ण प्रभागाचा दौरा करून समस्या आणि मागण्या जाणून घेऊन कामांना गती देण्याचा प्रयत्न केला। लोकनेते आदरणीय गणेश नाईक साहेब यांनी ज्या वेळेला मला कोपरी गावाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि हा प्रभाग आणि मागच्या पंचवार्षिकचा प्रभाग हा अतिशय वेगळा आहे, कारण मागच्या पंचवार्षिकमध्ये जो सेक्टर 28, 29 आणि सेक्टर 12 हा प्रभाग माझा होता, तो वेल एज्युकेटेड आणि वेल सेटल्ड प्रभाग होता, परंतु ज्या वेळेला कोपरीगावचं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली त्यावेळेला हा गावठाण प्रभाग आहे असल्यामुळे, थोडासा नोडल भाग अशा प्रकारचा हा प्रभाग असल्यामुळे येथे काम करणं म्हणजे मला मोठं आव्हान होतं। मग प्रथमतः मी या प्रभागात फिरून तिथे काय समस्या आहे त्या लोकांकडून जाणून घेतल्या। मलनिसरण वाहिनी, जलवाहिनी आणि गटर ह्याचं प्रथमतः काम काढलं। तलावाचं बरेच वर्षापासून तलाव स्वच्छ केला नव्हता, तर तलावातील गाळ काढून घेतला आणि ह्या प्रभागामध्ये
काही सुविधा नव्हत्या. आपण बघतो की नोडल क्षेत्रामध्ये प्रत्येक सुविधा असतात, परंतु गावठाणामध्ये अशा प्रकारच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे मैदान तरुणांसाठी मैदान डेव्हलप करून दिलं, तसेच उद्यान डेव्हलप करून दिलं, लहान मुलांसाठी खेळणी, तसेच आमच्या शाळेमध्ये वर्गखोल्या कमी होत होत्या तर त्या शाळेमध्ये वर्गखोल्या वाढवून 8वीचा वर्ग चालू केला. तिथे त्या लहान मुलांना स्टेज उपलब्ध नव्हता, त्यांना स्टेज उपलब्ध करून दिलं. तसेच आमदार निधीमध्ये तत्कालीन आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्याकडे मागणी करून मैदानामध्ये व्यासपीठ निर्माण केलं. अशा प्रकारची कामं करत असताना मग बहुउद्देशीय इमारत असू देत किंवा ज्येष्ठांकरिता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असू देत अशा प्रकारची कामं केली. परंतु सर्वात महत्त्वाची कामं ही आत्ताच्या स्टेजला माझी होत आहेत आणि जी वचननाम्यामध्ये मी लोकांना वचन दिलं होतं त्याची पूर्तता आज होत असल्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे. कारण आमच्या कोपरी गावासाठी ही कामं अतिशय महत्त्वाची आहेत. आपण बघतो की आमच्या 29 गावांनी आपल्या जमिनी देऊन इथे नवी मुंबई शहर वसलेलं आहे आणि ह्या 29 गावांची ओळख नव्हती आणि ती ओळख व्हावी ह्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक प्रवेशद्वारासाठी मागणी वारंवार मागणी करत होतो आणि मी तत्कालीन आमदार संदीपजी नाईक साहेबांकडे भरपूर पाठपुरावा केला की आमच्या कोपरी गावाला प्रवेशद्वार मिळावं म्हणून. आणि त्यांनीसुद्धा मला आश्वासित केलं की ते आयुक्त आणि महापौर साहेब यांच्याशी बोलून मान्यता घेतील म्हणून. आणि खरोखरच मी त्यांचे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानते की त्यांनी ह्या कामासाठी मला खूप मदत केलेली आहे. पुढे त्यांनी मंजूर झालेल्या नागरिकांच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला. आमच्या कोपरी गावासाठी सुद्धा अंतर्गत जो रस्ता मुख्य रस्ता आहे तो सुद्धा काँक्रीट होण्यासाठी मी वारंवार प्रयत्न करत होते आणि तो सुद्धा प्रस्ताव पास झाल्यामुळे आज त्याचं सुद्धा उद्घाटन होत असल्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे. तसंच आमच्या गावातील इतर जे रस्ते आहेत जसं ई स्क्वेअरमधला रस्ता असू देत किंवा मैदानाजवळचा रस्ता असू देत त्यांचं डांबरीकरण, तसंच कोपरीगावच्या ब्रिजच्या खालून पुनीत कॉर्नरपर्यंत हा एवढाच पार्ट काँक्रीट करण्याचा राहिला होता. बाकीचे पुढे ए पी एम सी मार्केटचे सगळे रस्ते काँक्रीट झाले होते. त्यामुळे मी वारंवार मागणी करत होती की हा रोड भरपूर प्रमाणात यूज होतो आहे, जी जड वाहने इथून जात आहेत त्यामुळे ह्या वाहनांच्यामुळे हा रस्ता खूप खराब झालेला आहे. तर इथेसुद्धा या रस्त्याचं काँक्रीटीकरण करण्यात यावं आणि त्याचं कामसुद्धा आता पास झालेलं आहे आणि तेसुद्धा त्याचंसुद्धा आज उद्घाटन होत आहे. त्यामुळे मला ह्या विशेषतः ह्या कामांचं जी आज पूर्तता होत आहे आणि आज जे कामाचा शुभारंभ होत आहे त्याचा मला अतिशय आनंद होत आहे. NMTV ब्युरो रिपोर्ट.